आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. चंद्रशेखर बावनकुळे यांचा पटोलेंवर हल्ला बोल, म्हणाले नाना पटोले आतापर्यंतचे सर्वात हतबल प्रदेशाध्यक्ष. पंधरा डिसेंबर पासून नागपूर महापालिकेकडून ओला व सुका कचरा एकत्र स्वीकारला जाणार नाही, महापालिका आयुक्तांचे आदेश. आणि भारतीय बौद्ध महासभा इथून पुढे एकत्रित कार्य करणार, भीमराव आंबेडकर यांची माहिती. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. दोन मंत्र्यांच्या दबावात येऊन नागपूर विधान परिषदेचा उमेदवार काँग्रेसने ऐनवेळी बदलला, त्यामुळे नाना पटोले हे महाराष्ट्र काँग्रेसचे आतापर्यंतचे सर्वात हतबल प्रदेशाध्यक्ष असल्याचं दिसून येत आहे. म्हणूनच नाना पटोले यांनी आजच्या आज आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असा हल्ला बोल भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. यापेक्षा नामुष्की शर्मेची बाब काही नाही आहे आणि म्हणून असा हतबल प्रदेशाध्यक्ष काँग्रेस पार्टीला न्याय देऊ शकत नाही आणि म्हणून त्यांना तात्काळ सोनिया गांधीजींनी हटवलं पाहिजे किंवा यांनी राजीनामा दिला पाहिजे. दबाव टाकणारे जे दोन मंत्री आहेत, दबाव टाकणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई नाही झाली पाहिजे असं वाटतं. दोन निर्णय काँग्रेस पक्षाने करायचा आहे, त्यांच्या मंत्र्यावर कारवाई करायची की नाही. पण ज्या पद्धतीने नाना पटोलेजीवर नामुष्की आली, ज्या पद्धतीने ते हतबल दिसले, ज्या पद्धतीने त्यांनी प्रस्ताव स्वीकारला, प्रस्तावावर त्या ठिकाणी त्यांनी अध्यक्ष म्हणून सही केली, तर असा अध्यक्ष काँग्रेस पक्षाला कसा न्याय देऊ शकेल. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसची वाताहत झाली, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये विदर्भात तर वाट लागणार आहे. जो प्रदेशाध्यक्ष या पद्धतीने हतबलता दाखवत असेल तो कसा काय काँग्रेसचे कार्यकर्ते ऐकतील त्यांना. दोन मंत्र्यांच्या दबावाखाली इतके हतबल, तर मग काँग्रेसचा छोटा कार्यकर्ता काय करेल. आणि म्हणून काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, काँग्रेसमध्ये प्रचंड निराशा आहे आणि काँग्रेस पक्ष आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या हतबलतेमध्ये निवडणूक लढू शकणार नाही इतका कार्यकर्ता खचलेला आहे. मला वाटतं काँग्रेस पक्षाची सर्वात दयनीय अवस्था झाली आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतील मनपा शाळेतील सुपर 75 विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्षात सुरू झाले असून फुले मार्केट येथील नेताजी मार्केट हिंदी माध्यमिक शाळेतील सुपर 75 वर्गांना महापौर दयाशंकर तिवारी यांनी शनिवारी भेट दिली. भेटीदरम्यान महापौरांनी विद्यार्थ्यांशी तसेच त्यांच्या पालकांशी सुद्धा चर्चा केली. सुपर 75 वर्गाला भेट देताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले की नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा आहे, मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी ते पुढे जाऊ शकत नाही. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास आपले विद्यार्थी अंतरिक्षातही झेप घेण्याची जिद्द ठेवतात हे यापूर्वीही दाखवून दिले आहे. या अशा प्रतिभाशाली विद्यार्थ्यांना भविष्यात केवळ परिस्थितीमुळे आपली स्वप्ने पूर्ण करण्यात अडथळे येऊ नयेत यासाठी नागपूर महानगरपालिकेने सुपर 75 महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून भविष्यात मनपाच्या शाळेतील 75 विद्यार्थी अभियांत्रिकी वैद्यकीय क्षेत्रासह देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज होतील. पुढेही हा उपक्रम सुरूच राहणार असून मनपाचे विद्यार्थी आपले नाव लौकिक करतील असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केला. नागपूर महानगरपालिका की ओर से महानगरपालिका में अध्ययनरत 75 बच्चों को PMT, JEE और NDE की दृष्टि से तैयार करना, इस संकल्पना से सुपर 75 यह संकल्प को साकार करने का प्रयास एसोसिएशन ऑफ कोचिंग क्लासेस के सहयोग से महानगरपालिका ने निर्णय लिया. कोरोना की त्रासदी के कारण हम बच्चों की क्लासेस नहीं ले पा रहे थे. ये तीसरा सप्ताह है जब तीसरे सप्ताह में हम लोग शनिवार और इतवार को बच्चों को उस दृष्टि से प्रिपेयर करवा रहे हैं. आचार संहिता थी इसलिए उद्घाटन सत्र में मैं नहीं आ सकता था, लेकिन अब कल चुनाव संपन्न होने के बाद बच्चों से मिलने के लिए, चर्चा करने के लिए आज मैं यहाँ आया हूँ. अच्छे वातावरण में प्रशिक्षित शिक्षकों के माध्यम से इन बच्चों को पढ़ाया जा रहा है. इन बच्चों के साथ साथ
उनके पेरेंट्स को भी एक बार बुला के गाइडेंस देना चाहिए। ऐसी सूचना मैंने आज की है कि बच्चों के साथ साथ पेरेंट्स को भी अगर उचित मार्गदर्शन मिल गया तो बच्चों के उत्थान के दृष्टि से हम लोग और एक सकारात्मक प्रयोग कर सकते हैं। कुछ बच्चे हैं जो रेगुलर उपस्थित नहीं हैं, इसलिए उनके परिवार से उनके पेरेंट्स से संपर्क करके उनको लाने की कोशिश करेंगे। उनको अगर कुछ आने जाने की व्यवस्था में कुछ अड़चन होगी तो उसका भी महानगर पालिका के माध्यम से हम लोग कुछ नियोजन करने की कोशिश करेंगे और सारे बच्चे यहाँ आ सके इस प्रकार का प्रयास करेंगे। अगर कुछ व्यक्तिगत अड़चनों से पेरेंट्स और बच्चे आने के लिए तैयार नहीं हैं, ऐसी अवस्था में फिर से हम लोग एक परीक्षा लेके जो बची हुई संख्या है इसको परिपूर्ण करेंगे और इस 75 के आंकड़े के साथ जो हमारी आगे का प्रयास है कि इसमें से 25 बच्चे JEE के लिए जाए, 25 बच्चे PMT के लिए जाए और 25 बच्चे NDA के लिए दृष्टि से तैयार हो, हम लोग प्रयास करेंगे। NDA के बारे में बच्चों को जानकारी मिले इसलिए प्रहार विद्यालय में कर्नल देशपांडे जी की बेटी 15 डिसेंबर पासून नागपूर महापालिकेकडून ओला आणि सुका कचरा एकत्र स्वीकारला जाणार नाही। ओला आणि सुका कचरा वेगळ्या स्वीकारण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत। नागपूर महानगरपालिकेतर्फे कचरा संकलन वाहनात ओला व सुका कचऱ्याची सोय करण्यात आली असून सुद्धा काही नागरिक घरातील सुका व ओला कचरा वेगळा करत नाहीत, म्हणून ओल्या व सुक्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेकडून कठोर पावले उचलण्यात आली आहेत। आता 15 डिसेंबरपासून सुका आणि ओला कचरा वेगळा गोळा केला जाणार आहे अशा स्पष्ट सूचना महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी शनिवारी दिल्या आहेत। यासोबतच नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगळा करून कचरा गाडीत टाकण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे। दोन भागांमध्ये विभागलेली भारतीय बौद्ध महासभा संस्था हिचं एकीकरण झालं असून आता या संस्थेद्वारे एकजुटीने कार्य करण्याचा निर्णय झाला आहे। या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून भीमराव आंबेडकर यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत देण्यात आली। भारतीय बौद्ध महासभा ही संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 4 मे 1955 रोजी चॅरिटी कमिशनर इथे रजिस्टर केली होती। त्यावेळी या संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब होते। बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर या संस्थेचे अध्यक्ष भैयासाहेब आंबेडकर होते। नंतर मात्र ही संस्था दोन भागांमध्ये विभागल्या गेली। मागील 2 वर्षांपासून या संस्थेच्या एकत्रीकरणासाठी अनेक बैठका घेण्यात आल्या। शेवटी ऑक्टोबर 2021 या संस्थेचं एकत्रीकरण झालं व संस्थेमार्फत एकजुटीने कार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला। या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून भीमराव आंबेडकर यांची निवड करण्यात आली आहे। या एकत्रीकरणामुळे बौद्ध धम्माच्या प्रसार प्रचाराला गती मिळणार असून आंतरराष्ट्रीय पातळीवर मैत्री भावना दृढ होईल असे मत भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केले। ज्याची स्थापना बाबासाहेबांनी केली आणि ह्या संघटनेच्या वतीने ह्याच नागपूरच्या दीक्षाभूमीवरती त्यांनी धम्मक्रांती केली। आज देशामधली भारतीय बौद्ध महासभा एक प्रस्थापित ज्याला जास्तीत जास्त लोकांचा सपोर्ट आहे बौद्ध धर्मीयांची मातृसंस्था म्हणून ही आज कार्यरत करते। आज 22 राज्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा कार्यरत आहे आणि ह्या संघटनेमध्ये अनेक वर्षापासूनचे वाद होते ते आता आम्ही मागच्या महिन्यामध्ये मिटवण्यात आले एकत्र। लहान कोर्टापासून अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत आणि त्याच्यामुळे लोकांना काहींचा समज झाला गैरसमज झाला की फार मोठा ह्याच्यामध्ये गडबडी ह्या संस्थेमध्ये आहे। मैं इस प्रेस कॉन्फरन्स से माध्यम से बताना चाहता हूँ काही गडबडी नव्हती। टेक्निकल मुद्द्यावरून वाद होते, आम्ही जरी कोर्टामध्ये असलो तरी आम्ही दोघेजण गप्पा टप्पा मारत होतो। वैचारिक वाद ह्याच्यामध्ये निर्माण झाला तो आम्ही निर्माण नाही झाला तर कोर्टाच्या माध्यमातून हा वैचारिक वाद निर्माण झाला। जेव्हा अध्यक्षपदाचा मुद्दा आला तेव्हा चॅरिटी कमिशनरनी आम्हाला असं सांगितलं 1980s ऐंशीच्या दशकामध्ये की बाबासाहेबांनी लिहिलेली ही घटना ती अध्यक्ष पुढचा अध्यक्ष कसा निवडावा ह्याच्याबद्दल व्हेरी सायलेंट आहे। तिच्यामध्ये संपूर्ण विस्तृत असं कलमामध्ये त्याचा उल्लेख नाही। बाबासाहेबांच्या नंतर ह्या संस्थेचे दुसरे अध्यक्ष भैयासाहेब आंबेडकर झाले
आणि तेव्हा देखील असाच वाद होता निर्माण झाला होता, परंतु त्यावेळी त्यांना चॅरिटी कमिशनरनी सांगितलं ठीक आहे हा वाद एवढा मोठा नाही. पण 80s जेव्हा सांगण्यात आलं की बाबासाहेबांची घरची घटना जी भारतीय बौद्ध महासभेची आहे त्याच्यामध्ये एक अक्षर देखील अमेंडमेंट होणार नाही, सुधारणा होणार नाही. नागपूर महानगरपालिकेतर्फे कचऱ्यापासून जैविक गांडूळ खत निर्मिती करून किचन गार्डन विकसित करण्यावर भर दिला जात आहे. नरेंद्रनगर येथील रहिवासी अजित कुलकर्णी व सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी जाधव यांनी ओल्या कचऱ्यापासून जैविक खत निर्मिती करून किचन गार्डन विकसित केले असता धंतोली झोनच्या वतीने त्यांचा सहाय्यक आयुक्त किरण बगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. घरात ओला कचरा फार काळ साठवून ठेवला तर दुर्गंधी सुटते. काही नागरिक तर परिसरातील मोकळ्या प्लॉटवर किंवा मैदानावर कचरा टाकून देतात, त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. मात्र घरात साचलेल्या याच ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प काही नागरिकांनी सुरू केला असून या खताचा उपयोग करून ते आपल्या घरात भाजीपाल्याची लागवड करत आहेत. सुयोग नगरातील उद्यानात सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटतर्फे नागरिकांना कचऱ्याच्या विलगीकरणाबाबत माहिती देण्यात आली. तसेच घरातील ओला कचऱ्याच्या मदतीने जैविक व गांडूळ खत निर्मिती करून किचन गार्डन कसे विकसित करायचे याची माहितीही देण्यात आली. नागपुरात 50,000 ते 60,000 घरांमध्ये कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचे मनपातर्फे प्रयत्न सुरू आहे. यामुळे खत निर्मिती करून भाजीपाला घरच्या घरी पिकवता येईलच, शिवाय कचऱ्याचे प्रमाणसुद्धा कमी होईल. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. नागपूरच्या धंतोली झोन बाहेरील नाल्याजवळ शनिवारी सकाळी मगर आढळून आला, ज्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती. या संदर्भात वनविभागाला माहिती देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी पण शहरात मगरचे दर्शन झाले होते आणि शनिवारी सकाळी पुन्हा एकदा धंतोली झोनच्या बाहेरील नाल्याजवळ मगर आढळून आला. माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले, मात्र तेथून मगर बेपत्ता होता. तोपर्यंत कोणीतरी त्याचा फोटो आणि व्हिडिओ बनवला होता, ज्याला पाहून वनविभागही चक्रावून गेला. वनविभागाच्या टीमसोबत आता मगर लपाछपी खेळत होता. शनिवारी सकाळी शहरातील धंतोली झोन बाहेरून वाहणाऱ्या नाल्याच्या पाण्यात मगर विसावताना एका व्यक्तीला दिसला. त्याने लगेचच त्याचा व्हिडिओ बनवला. लोकांनी गोंधळ घालताच मगर पाण्यात गेला. ही माहिती कोणीतरी वनविभागाला दिली, मात्र काही वेळातच मगर तिथून निघून गेला. नागपुरातील एका महिला डॉक्टरने विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जरी पटक्यात गुरुवारी रात्री ही घटना घडली असून शुक्रवारी सायंकाळी या घटनेचा उलगडा झाला. आकांक्षा अमृत मेश्राम असे मृत महिला डॉक्टरचे नाव आहे. MBBS MD केल्यानंतर 2016 आकांक्षाचे लग्न झाले होते. त्या सोलापुरात सरकारी रुग्णालयात नोकरी करायच्या. वैवाहिक जीवनात कटुता आल्याने आकांक्षा आणि त्यांच्या पतीने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान कोरोनाची पहिली लाट आली, त्यामुळे आकांक्षा नागपुरात परतल्या. त्या जरीपटक्यातील नागसेननगर येथे आपल्या वडिलांच्या निवासस्थानी राहत होत्या. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट मिळाला. या प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. पोस्ट जरीपटका येथे अकस्मात मयत दाखल आहे. यामध्ये मृतक महिला आहे, 34 वय, नागसेननगर येथे राहणारी आहे. तिने दिनांक 10 रोजी संध्याकाळच्या सुमारास घरामध्ये, ही महिला डॉक्टर होती,
आणि डिवोर्स होती, तिचा डिवोर्स झालेला आहे पतीपासून. आणि 20 नोव्हेंबर ती या ठिकाणी आईवडिलांकडे राहण्यास होती. ती डॉक्टर होती परंतु काही नोकरी किंवा क्लिनिक नव्हती, प्रॅक्टिस करत नव्हती. नैराश्यातून आत्महत्या केल्याचं समोर आलेलं आहे. एक सुसाईड नोट तिच्या रूममध्ये आम्हाला मिळालेली आहे, ती जप्त केलेली आहे तपासताना. तसा संशय कुणावर नाही, तिने सिरिंजमधनं औषधी घेऊन सुसाईड केलेलं आहे. त्यामुळे तपास पोलीस स्टेशनला चालू आहे. नाही, याबाबत संशयास्पद असं नाही आहे. आत्महत्या केलेली आहे, क्लिअर आत्महत्या दिसून येत आहे. परंतु नेमकं कोणतं इंजेक्शन तिने घेतलं किंवा कोणतं औषधी विषारी औषध त्या इंजेक्शनमधून घेतलं याबाबत तपास चालू आहे. ही जी महिला आहे ही हिचं 2017 लग्न झालं होतं, ते 2019 डिवोर्स झालेला आहे. आणि त्यानंतर ती आईवडिलांकडे राहण्यास होती. घरी आईवडील आणि भाऊ अशी फॅमिली आहे. पोलिसांच्या कारवाईची भीती भल्या भल्यांना खरं बोलायला भाग पाडते. असाच प्रकार इमामवाडा पोलिसांसमोर आला. एका तरुणाने पेट्रोल पंपावरील रोकड चोरून जबलपूरला पळ काढला. पोलिसांना त्याच्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर मिळाला. त्याला वाचवण्यासाठी गर्लफ्रेंडही मदत करत होती. आणि याचाच फायदा घेत पोलिसांनी प्रेयसीच्या मदतीने त्याला जबलपूर येथून पकडले. मेडिकल चौकातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या रीवा मध्य प्रदेशातील धर्मेंद्र मिश्रा याला त्याच्या मालकाने नोकरीवरून काढून टाकले. याचा राग येऊन त्यांनी पेट्रोल पंपाच्या गल्लीतून 93,000 रुपये चोरून पळ काढला. सीसीटीव्ही रेकॉर्डिंग मध्ये धर्मेंद्र चोरी करताना दिसत आहे. अशा स्थितीत त्याचा मोबाईल ट्रेसिंगवर ठेवून शोध सुरू करण्यात आला. ट्रेसिंग दरम्यान तो सिम कार्ड क्रमांक सारखे बदलत असल्याचे आढळून आले. प्रत्येक वेळी त्याचे लोकेशन जबलपूर शहरात दिसत होते, पण प्रत्येक वेळी तो ठराविक मोबाईल नंबर वरूनच कॉल करत होता. अशा स्थितीत पोलिसांना त्या क्रमांकाची माहिती मिळाली. अशा स्थितीत पोलिसांनी थेट त्याच्या मैत्रिणीशी संपर्क साधला. धर्मेंद्र चोरी करून नागपुरातून पळून गेल्याचे तिने सांगितले. मैत्रिणीला माहिती असली तरी तिने आरोपीला मदत केल्यास तिच्यावरही कारवाई केली जाईल असा दबाव पोलिसांनी आणला. मुलीने होकार दिला आणि धर्मेंद्रला पकडण्यासाठी पोलिसांसह जबलपूरला गेली. तरुणीने त्याला जबलपूरच्या बस स्थानकाजवळ भेटण्यासाठी बोलावले. पोलिसांनी आधीच सापळा रचून ठेवला होता, ज्याने त्याला लगेच अटक करण्यात आली. इमामवाडा पोलीस स्टेशनला दिनांक 7/12/2021 या दिवशी 381 भादवी अन्वये गुन्हा नोंद झाला होता. आणि इंडियन ऑइल पंपचे मॅनेजर श्री विनय मनोहर कडवे यांनी फिर्याद दिली होती. तर त्यांची फिर्याद तेथील गार्ड, पेट्रोल पंपावरील गार्ड धर्मेंद्र मिश्रा याच्या विरोधात दिली होती. त्याने ड्युटीवरून जायच्या वेळेस 93,000 रुपये ड्रॉवरमधून काढून चोरून नेले होते अशी माहिती समजली होती. तर त्या अनुषंगाने आपण तात्काळ जबलपूर रोडला टीम रवाना केली होती. आपण सदर गुन्ह्याचा तपास तांत्रिक, ट्रॅडिशनल तसंच टॅक्टिस वापरून त्याला ताब्यात घेऊन 88,940 तसेच 2 मोबाईल असा 1,09,040 रुपयाचा मुद्देमाल रिकवर केलेला आहे. सध्या तो आरोपी अटकेत आहे आणि आपण कायदेशीर पुढील कारवाई करीत आहोत. तो साधारणतः 15 दिवसापासून नोकरीला होता पेट्रोल पंपावर. पण त्याचं जे काम करण्याची पद्धत किंवा अनडिसिप्लिन, वेळेवर न येणे यामुळे त्याला त्याच दिवशी तो उशीर आल्यामुळे त्याला काढून टाकला होता. त्याची जे पगार जे काम केल्याचं रक्कम होती त्याला दिलेली होती. मग जाता जाता त्याने ते पैसे चोरून नेले. महिला कमांडोने आत्महत्या केल्याप्रकरणी तिच्या कथित प्रियकराला अटक करण्यात आली आहे. 9 डिसेंबरला सालेकसा पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस कर्मचाऱ्याने घरातच फाशी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली होती. मृतक महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव ज्योती यशवंत बघेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ती सालेकसा पोलीस ठाण्यात शिपाई पदावर कार्यरत होती. 2017 तिचं लग्न पांढरी पाऊल दौना येथील रहिवासी रमेश गिरिया यांच्यासोबत झाला होता. रमेशही सालेकसा ठाण्यातील C60 पथकात होता. दोघेही आपल्या 2.5 वर्षाचा मुलगा व पित्यासोबत सालेकसा इथे किरायाच्या घरात राहत होते.
नेहमीप्रमाणे दोघंही आपल्या ड्युटीवर निघून गेले. ज्योती मधूनच पोलीस ठाण्यातून घरी परत आली. नंतर माहीत झाले की तिने फाशी घेतली आहे. पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले व त्यांनी ज्योतीला सालेकसा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. मात्र तिची स्थिती गंभीर असल्यामुळे सालेकसा येथील डॉक्टरांनी तिला गोंदियातील खासगी रुग्णालयात पाठवले, परंतु तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 8 वाजता ज्योती ठाण्यात आली होती. प्राथमिक तपासात ज्योतीच कुठल्या तरी प्रवीण बोरकर नावाच्या इसमाशी प्रेमप्रकरण सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. त्या दोघांमध्ये सकाळी ठाण्यात शाब्दिक बचाबाची झाली व त्यानंतर ज्योती घरी गेली व तिने फाशी घेतली. सध्या पोलिसांनी ज्योतीच्या कथित प्रियकराला चौकशीसाठी आपल्या ताब्यात घेतलं आहे. पतंग पकडण्यासाठी छतावर चढलेल्या तरुणाचा तोल जाऊन पडल्याने करुण अंत झाला. मरण पावलेल्या तरुणाचं नाव मयूर वैद्य असे असून तो 23 वर्षांचा होता. कोतवाली पोलीस ठाणे परिसरातील शिवाजीनगर येथील रहिवासी 23 वर्षीय मयूर वैद्य कटलेली पतंग पकडण्यासाठी आपल्याच घराच्या छतावर चढला. मात्र अचानक त्याचं संतुलन बिघडल्याने तो डोक्याच्या भरावर पडला. त्यामुळे मयूरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मयूरच्या नातेवाईकांनी त्याला मेडिकलमध्ये उपचाराकरिता दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या सूचनेवरून कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.